छत्रपति शिवाजी महाराज शिवसेना शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करून आपले पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब त्याचप्रमाणे आदित्य साहेब ठाकरे यांना मानाचा मुजरा करून आज करमाळा तालुक्याच्या वतीने करमाळा शहरामध्ये आज जी बाईक रॅली काढण्यात आलेली आहे मी मला दोन दिवसापूर्वी सांगितलं तीन दिवसापूर्वी की अशी अशी ईव्हीएम हटाव या विषयाला धरून एक तरुण वर्ग इथे उठाव करतायत आणि बाईक रॅली काढायचं म्हणतायत. लोकशाहीची हत्या जिथे व्हायला चाललेली आहे त्या लोकशाहीची हत्या करणारी ईव्हीएम मशीन त्याला विरोध करण्यासाठी आपण बाईक रॅली काढतोय. ते शिवसेना युवासेनेच्या वतीने आज काढली गेली. सोलापूरच्या दौऱ्यावरच होतो त्यामुळे मला इथे येता आलं आणि या रॅलीसाठी बहुजन क्रांती मोर्चाने सुद्धा अतिशय प्रामाणिकपणे इथे पाठिंबा दिला आहे. मला जोरदार टाळ्या वाजून आपण त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे कारण अनेक संघटना अनेक पक्ष या ईव्हीएम हटावसाठी आंदोलनं करत आहेत. आज सोलापूरमध्ये करमाळ्यामध्ये पहिल्यांदा हा आंदोलन होत आहे. सोलापूरमधलं हे छोटं आंदोलन असलं तरी महाराष्ट्रातली ठिणगी ठरेल असं मला वाटतं आणि या करमाळ्याच्या आंदोलनाने बाकीच्या तालुक्यांमध्ये महाराष्ट्रामध्ये याबाबत जनजागृती होईल. सगळीकडे चाललेलं कोण करणार, सुरुवात कोण करणार, करमाळ्याने सुरुवात केली आणि करमाळ्यामध्ये पडलेली ठिणगी अख्ख्या महाराष्ट्र आणि देशामध्ये पेटल्याशिवाय राहणार नाही असा मला विश्वास वाटतो. या ईव्हीएमच्या बाबतीमध्ये सांगायचं तर लोकशाहीची हत्या करण्याचा हा साधा सरळ सोपा मार्ग भारतीय जनता पार्टीने निवडलेला आहे. दोन वर्षापूर्वी शिवसेना फोडली, त्याच्यानंतर राष्ट्रवादी फोडली, काँग्रेसचे अशोक चव्हाण फोडले, काँग्रेस फोडायला चाललेले आहेत. दोन वर्ष झाली, दोन वर्षानंतर दोन वर्षामध्ये महानगरपालिका नगरपंचायत जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका व्हायला पाहिजे होत्या परंतु आजही पोलिसांचा रिपोर्ट राज्य सरकारकडे जातोय त्यांच्याकडे की जर का कधी निवडणुका घेतल्या तर या शिंदे गट आणि भारतीय जनता पार्टीचा भुईसपाट होते असं सगळे मतदार उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या पाठीमागे ठामपणे उभे आहेत. हा पोलिसांचा रिपोर्ट जातोय त्याच्यामुळे त्यांची निवडणूक घेण्याची हिंमत होत नाही. नाईलाजाने आता लोकसभेची निवडणूक घ्यावी लागते, निवडणूक घ्यावी लागते ती कोणाच्या जीवावर घेत आहेत तर त्या ईव्हीएमच्या जोरावर. आता त्यांनी सांगितलं कोणाचा जीव पोपटाच्यात, पोपटाचा जीव पिंजरा पिंजरा आणि भाजपाचा जीव ईव्हीएम मशीन मध्ये असा प्रकार झालेला आहे. जीव त्याच्यात अडकलेला आहे आणि मला खात्री आहे की ठिणगी पडलेली आहे. सामान्य जनतेपर्यंत प्रत्येक जण चाललाय. आता साईनी तालुका प्रमुखांनी सांगितलं की ज्या ज्या गावामध्ये त्या ईव्हीएम मशीन टेस्टिंगला येतील त्या ईव्हीएम टेस्टिंग आल्यानंतर त्यांना जाब विचाराने आम्हाला नाही पडत आहे म्हणून त्यांना हाकलून लावा. हे आंदोलन सुरुवात प्रत्येक गावागावामध्ये व्हायला पाहिजे आणि जर का प्रत्येक गावात सुरू झालं तर निश्चितच याचा आपल्याला फायदा होईल. माझी तुम्हाला विनंती आहे, आंदोलन आहे, सनदशीर मार्गाने केलं जात आहे. या आंदोलनाला सामान्य जनता पाठिंबा देते. सामान्य जनता ज्यावर रस्त्यावरती उतरते त्यावर राज्य सरकारने त्याचा विचार करायला पाहिजे. या भारत देशामध्ये चाललंय काय, या भारत देशामध्ये लोकशाहीची हत्या करण्याचा दररोज प्रकार चाललेला आहे. शिवसेना फोडली, शिवसेनेचं धनुष्यबाण शिंदे गटाला दिलं, नाव शिवसेनेचं नाव शिंदे गटाला दिलं, राष्ट्रवादी फोडली, त्यांचं चिन्ह अजित पवारना दिलं, त्यांच्या सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिलेला होता या आमदार अपात्रते प्रकरणी तुम्ही अध्यक्षांनी निर्णय घ्यावा. त्याच्यासाठी त्यांनी दिलेला निर्णय तो कसा काय तुम्ही ह्या बाबतीमध्ये निर्णय घेता, वेगळा निर्णय दिला, हे सर्वोच्च न्यायालयाचा अपमान नाही का? हा प्रश्न सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांना विचारला. विधानसभा अध्यक्ष कोण, जे राहुल नार्वेकर, त्यांना उद्धवजी बाळासाहेब ठाकरेंनी 2014 मध्ये 2009 मध्ये त्यांना तिकीट दिली होती. एबी फॉर्म वरती उद्धव ठाकरेंची सही होती. या भारत देशातल्या तर फोडूनच द्या पण पाकिस्तानमध्ये जर का लहान मुलाला विचारलं तर शिवसेना कोणाची तर बाळासाहेब ठाकरेंची म्हणून लहान मुलगा पण सांगेल आणि हे म्हणतात आम्हाला माहिती नाही कोणाची शिवसेना, शिंदेना देऊन टाकले आमदारांच्या जीवावरती. म्हणून उद्धव साहेब सांगतात की ठीक आहे 40 आमदार गेले जाऊ द्या
पण जे ज्या लोकांनी त्या आमदारांना निवडून दिलं ती सामान्य जनता माझ्या बरोबर आहे. मी अजिबात घाबरत नाही, मी लढायला तयार आहे आणि जिंकलाय जिंकून दाखवणारा हा विश्वास त्यांनी दाखवलेला आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उद्धवसाहेब फिरतायत, आदित्य साहेब फिरतायत. या शेतकऱ्यांचं काय केलंय? शेतकऱ्यांना भाव मिळाला का? हमी भाव नाही मिळत आहे. कर्जमाफी होते का? नाही होते. काय पीक विमा मिळत नाही? असे अनेक प्रश्न शेतकऱ्यांचे. शेतकऱ्यात शेतकरी दररोज आत्महत्या करतायत आणि मोदी तिकडे सांगतायत अरे भारत देश मेरा परिवार आहे. शेतकरी आत्महत्या करतात तो परिवार नाही का त्यांचा? जे शेतकरी आत्महत्या करतायत ते परिवार नाही का त्यांचा? मणिपूरमध्ये महिलांची नग्न पिंड काढली जाते, त्या भगिनी त्यांचा परिवार नाहीये का? हे प्रश्न विचारण्याची वेळ आलेली आहे. हे प्रश्न विचारण्याची वेळ आली. लोकांनी जागे व्हा, लोकांनी जागे व्हा. गेल्या आठवड्यामध्ये जेव्हा उद्धव साहेबांनी सांगितलं भर सभेमध्ये उस्मानाबादला धाराशिवला या वेळेला दुर्दैवाने काय जबाबदारीने शब्द वापरतोय दुर्दैवाने, जर का या केंद्रामध्ये पुन्हा भारतीय जनता पार्टीची सत्ता आली तर याच्यानंतर या देशात पुन्हा निवडणुका होणार नाहीत आणि हुकुमशाही सुरू होणार. आपल्याला हुकुमशाही पाहिजे की स्वातंत्र्य पाहिजे? जे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी आपलं बलिदान दिलेलं आहे, या बलिदानावरती स्वातंत्र्य उभं राहिलेलं आहे. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेबांनी जी बनवलेली घटना आहे या घटनेचं पालन होत नाही. निवडणूक आयोगाने परवा दिवशी काय काय त्यांच्यावरती दबाव होता? निवडणूक आयोगाने गेल्या आठवड्यामध्ये राजीनामा दिलाय. उलट प्रेशर त्यांच्यावरती होतं हे तपासण्याची वेळ आलेली आहे. निवडणूक आयोग जेव्हा मुंबईतावरती निवडणूक आहेत लोकसभेच्या, त्याच्या अगोदर चार दिवस निवडणूक आयोगच राजीनामा देतात. काय चाललंय हे प्रत्येक प्रश्न आपण प्रत्येक जण टीव्ही बघतो, वर्तमानपत्र वाचतो आणि या सगळ्यामध्ये आपल्याला समजतंय की राज रोजपणे या भारत देशामध्ये लोकशाहीची हत्या केली जाते. निवडणूक आयोग विकला जातोय, निवडणूक आयोग पण सांगताय जसं केंद्र सरकार सांगताय तसंच निवडणूक आयोग पण सांगताय की धनुष्यबाण शिंदेचा शिवसेना शिंदेची काय? म्हणजे प्रत्येक सामान्य माणसाला पडलेला प्रश्न आहे. माझी तुम्हाला हात जोडून कळकळीने विनंती आहे, हे सुरुवात आहे. या सुरुवातीमध्ये तुम्हाला असं वाटेल की आहे ते शिवसेनेवाले करतायत, हे करतायत, हे करतायत, ते करतायत, मी काय करू, मी काय करू म्हणण्यापेक्षा आपण त्याच्यामध्ये सहभागी होऊन प्रत्येकाने जर का याच्यामध्ये सहभागी झालं तर हा लढा यशस्वी व्हायला वेळ लागणार नाही. माझी तुम्हाला पुन्हा एकदा विनंती आहे, जोरदार घोषणा द्या, ईव्हीएम हटाओ, ईव्हीएम हटाओ, ईव्हीएम हटाओ, ईव्हीएम हटाओ. अरे आवाज कुणाचा? हिंदू